हाय फ्रेंड्स, अन्नपूर्ण प्रसन्न रेसिपी अँड ऑलमध्ये मी अर्चना श्रीखंडे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर हे पहा कशी सुंदर दिसत आहे ना ही भाजी. तर ही भाजी आहे अळूच्या पानांची लखथबी भाजी, किंवा हिला अळूचं फदफद असंही म्हणतात. किती सुंदर दिसत आहे. चला आता आपण याची रेसिपी कशी करायची हे बघूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी अत्यंत मोजकं साहित्य लागणार आहे. हे पहा, इकडे 3 ते 4 अळूची पानं मी स्वच्छ धुवून बारीक चिरून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आवडीप्रमाणे. अतिशय सुंदर लागतात हे शिजलेले शेंगदाणे, तुम्ही नक्कीच टाकून बघा, स्किप करू नका. त्याचप्रमाणे इतरही साहित्य बघूयात आपण. ज्वारीचे पीठ घेतलेले आहे मी याच मोठ्या चमच्याने 1 चमचा. त्याचप्रमाणे गरम मसाला, लाल काळा जे तुमचं घरामध्ये तिखट अवेलेबल असेल ते, कांदा उभा चिरून घेतला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अर्धाच घेतला आहे मी. आता इकडे पाहू शकता तुम्ही, अर्धी वाटी मी शिजलेली तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याऐवजी तुम्ही शिजलेली चणा डाळसुद्धा घेऊ शकता. लसूण, जिरे आणि मोहरी. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता तेल चांगले तापले की आपण फोडणी करून घेऊया. प्रथमतः मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहे. फोडणीचा एक टेस्ट म्हणा किंवा एक स्मेल मला तरी आवडतो, म्हणून मी पालेभाज्यांमध्येही जेव्हा मोहरीची फोडणी करते तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर कोथिंबीरही मला तेलात टाकलेली आवडते, म्हणून मी कोथिंबीरही तेलातच टाकून घेते. आता आपण यामध्ये लसूण आणि कांदा हे टाकून घेऊया. उभ्या कांदा सुंदर लागतो, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक आडवाही चिरू शकता. आता कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्येच आपण मीठ टाकून घेऊयात. जेवढी आपली भाजीचा एक अंदाज घेऊन, तर भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं सगळं मी आताच टाकत आहे. तुम्ही नंतरही टाकू शकता. कांदा छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. इकडे मी 1 चमचा मीठ घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मीठ टाका. आता आपण कांदा फ्राय व्हायचा. बघा कांदा छान गुलाबीसर असं झालेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. यामध्ये आपल्या आवडीनुसार काळा तिखट टाकून घ्यायचा आहे. मी 2 चमचे टाकलेले आहे, हा छोटा चमचा. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे वरून. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा सांबार मसालाही टाकत आहे, थोडासा म्हणजे 1 चमचा. सांबार मसाल्याच्या ऐवजी तुम्ही जर तुमच्याकडे चिंचं असेल तर ती तुम्ही टाकू शकता. थोडीशी गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. आता यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये परतून घ्यायचं आहे थोडस. परतल्यामुळे काय होतं, त्याचा एक खमंग जो स्वाद आहे लागतो. 1 मिनिट थोडं मी स्लो गॅसवर ठेवते. 1 ते 2 मिनिट झालेले आहेत, पीठ छान आपलं खमंग असं भाजलेलं आहे. आता यामध्ये मी ही शिजलेली तुरीची डाळ टाकून घेते.
मसाला पण छान पैकी मिक्स करून घेऊया. अतिशय चविष्ट लागते ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, इवन तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता, कारण हे थोडेसे आपण पातळशी अशीच करणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये म्हणजे आपलं मनाचं शिजवलेलं भाजीचं मिश्रण आहे, ओतून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकताय त्यामध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेले आहे, अर्धा ते पाऊण ग्लास. आणि पाणी ओतल्यानंतर हे बघा, हे अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक 2 ते 3 मिनटं हाय फ्लेमवर ठेवायचं आहे, उकळायला की याला स्लो करायचं आहे. आता आपण याला उकळी येईपर्यंत वाट बघू. हे बघा, आता आपल्या भाजीला उकळी सुटलेली आहे, उकळायला सुरू झालेली आहे. आता मी गॅस स्लो करते आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं स्लो गॅसवर ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. मग आपली भाजी तयार होईल. हे पहा, आता मी आपली ही अळूची पातळ भाजी सर्व करत आहे डिशमध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ती. काही ठिकाणी याला अळूचं फदफद असंही म्हणतात. हे पहा, आता आपली भाजी रेडी झालेली आहे.